शरद पवार आणि प्रधानमंत्री यांची घेतलेली भेट ही कोणत्याही प्रकारची राजकीय नव्हती। या कोऑपरेटिव बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झालेले आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांची भेट घेतली, त्यामुळे कोणी या भेटीची राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज गोंदियात पत्रकारांशी बोलताना सांगून पवार मोदी भेटीवर पडदा घातला। पवार साहेब देशातले एक मोठे नेते आहे, त्यांनी पंतप्रधान या देशातले आहे, त्यांना भेटणं हे एक काही म्हणजे काही त्याच्या राजकीय काही महत्त्व नाही आहे। त्यांनी सांगितलं की मी कोऑपरेटिव डिपार्टमेंट हे बँकिंगमध्ये काही बरेच आता संशोधन आलेले आहेत कोऑपरेटिव बँकिंगसाठी, त्याच्याविषयी मला चर्चा करायची होती आणि म्हणून ते गेले होते। चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय सरदे रतली नेत्यांना अटक होऊ शकते, भाजप काय ईडीचा गैरवापर करतंय असं आहे। याच्यावर आता खूप भाष्य झालेलं आहे, दररोज नवीन नवीन मला याच्यावर काही भाष्य करायची इच्छा नाही आहे। जे आता जे काय असेल ते पुढे जे काय असेल पाहू। यावेळी चंद्रकांत पाटलांनी ईडी अर्धा रात्री कोणालाही अटक करू शकते यावर पटेल यांनी समोर काय होतं ते पुढच्या पुढे पाहू असं सांगत यावर अधिक बोलणं टाळलं। समृद्धी महामार्ग गोंदियापर्यंत यावं त्याच्यासाठी वाटचाल सुरू आम्ही केली आहे आणि नक्कीच काही दिवसामध्ये त्याच्या सर्वे नवीन अलाइनमेंट कसा करायचा त्याविषयी चर्चा ऑलरेडी जे झाली आहे त्याप्रमाणे सर्वे सुद्धा होते। तर अनिल देशमुखांच्या काटोला येथील घरावर ईडीनं धाड मारली, मात्र तो न्यायिक प्रकरण असून त्यात अनेक उपाय ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय गेले असून समोर काय होणार आहे हे दिसेलच असंही पटेल बोलले। अनिल देशमुखांच्या घराची झाडाझडती काटोलमध्ये सुरू झाली, ईडीनं धाड मारली। असं आहे की आता जे काही आहे तो न्यायिक प्रश्न प्रकरण आहे, ते अनेक तिथे जे काही उपाय आहे अनेक अनिल देशमुखांना ते कोर्टाच्या दारावर गेलेले आहेत, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, तर बघू आता काय होते। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे गोंदिया।